नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राम जावळे। आरोग्याला आता आपण सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आरोग्यासाठी व्यायाम हा अत्यंत आवश्यक असतो आपण नेहमी म्हणतो, पण सर्वात चांगला व्यायाम कोणता? सर्वात चांगला व्यायाम जो सर्वांना सहज करता येऊ शकतो, प्रत्येकाला आपल्या आपल्या परिमाणात तो करता येईल आणि सगळ्या प्रकारचे बेनिफिट्स फायदे जे असतात मनासाठी शरीरासाठी, आपल्या शरीरातले सगळे हार्मोन्स वातावरण चांगलं होण्यासाठी आणि शरीराला नेमक्या सर्व अवयवांना त्याचा फायदा होण्यासाठी हा व्यायाम कुठला आहे, सर्वात चांगला द बेस्ट एक्सरसाइज कोणती आहे, हे आज आपण पाहणार आहोत। म्हणून आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा मंडळी। व्यायामाचं जेव्हा नाव निघतं तेव्हा बरेच जण कंटाळा करतात, अगोदर व्यायाम करायला नको वाटत, काही जण वेळेची सबब सांगतात, मला वेळच मिळत नाही डॉक्टर साहेब, मला एवढा मी बिझी असतो, एवढा वेळच मी कधी काढू, मी वेळच मिळत नाही। बरं, मिळाला कोणता व्यायाम करावा? आता जिम बंद आहे, तिकडं नाही, बरं असं नाही, कशाला कशाला पाहिजे? जो व्यायाम आपणाला शरीराला सगळ्यात चांगला आयडियल, त्याला एक्सरसाइज म्हणून आपण किंवा बेस्ट एक्सरसाइज म्हणून, ती सहज तुमच्या हातात आहे, उपलब्ध आहे, ती कोणती असते बघा। की आपण कशाला म्हणायचं, कोणत्याला व्यायामाला म्हणायचं की तो सगळ्यात आयडियल आहे किंवा सगळ्यात तो चांगला आहे, उत्तम कशाला म्हणायचं, की ज्या व्यायामानं तुमच्या शरीराच्या तर हालचाली झाल्याच पाहिजे, शरीर रिलॅक्स एकदम मोकळं राहिलं पाहिजे, शरीर एकदम फ्लेक्झिबल, एका ताल लयमध्ये तिनं ते व्यायाम केला पाहिजे शरीरानं, चेहऱ्यावर कसं हसू आलं पाहिजे, चेहऱ्यावर किंवा आपल्या अंगातून मधून आतून आनंद उसळत आहे, आनंदाच्या उसळ्या येत आहेत असं वाटलं पाहिजे। त्या व्यायाम करत असताना कसलाही थकवा कसलाही कंटाळा नाही जाणवला पाहिजे, मिळून तो ग्रुप नसता तो व्यायाम करता आला पाहिजे। जिथं कुठं वेळ जागा मिळेल, छोटीशी जागा तुम्हाला उभं राहण्यापुरती जागा सुद्धा मिळत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तो करता येण्यासारखा असावा, म्हणजे तुम्हाला हे बंद करा व्हायला निमित्त नाही, या दिवशी मी करू शकलो नाही, पाऊस बाहेर पडत होता, असं नाही झालं, आता असं काही सांगणार, म्हणजे कुठलंही निमित्त नसताना कुठलंही कारण दाखवता येत नाही त्याला कॅन्सल करण्याकरता। आणि फायदे मात्र भरपूर आहेत, ज्याच्यामुळं मन आनंदी राहिलं आणि आनंदी मन तुम्हाला हवा हवा असा वाटणारा व्यायाम, त्याच्यामध्ये शरीरानं सगळ्या आणि मनानं दोन्हीनं जर साथ दिली तर ती साथ आपल्या प्रत्येक अवयवाकरता किती चांगली असू शकते, शरीराच्या प्रत्येक हालचालीकरता, प्रत्येक शरीराच्या अवयवाकरता खूप खूप फायद्याची ठरणारा हा जो व्यायाम आहे त्याला आपण, म्हणजे मी नाव दिलेलं आहे DM थेरपी। DM थेरपी म्हणजे काय? डान्स विथ म्युझिक। DM आमच्याकडे डॉक्टर लोकांच्या मध्ये MD नंतरची डिग्री म्हणजे DM असते बघा। आता MD जर आपण याला म्हटलं असतो की MD थेरपी, कसं होतं की म्युझिक विथ डान्स असंही म्हणू शकतो आपण, पण आपणाला म्युझिकला नाही ते म्हणतो, ते आपणाला म्युझिकला महत्व नाही म्युझिक विथ डान्स करायला, आपणाला डान्सला महत्व द्यायचं आणि त्याला सपोर्ट आहे कशाचा, म्युझिकचा, म्हणून डान्स विथ म्युझिक, दॅट इज DM थेरपी। तशा वेगवेगळ्या थेरपी असतात, थेरपी म्हणजे उपचार करण्याच्या पद्धती, किंवा थेरपी म्हणजे तुम्हाला एक सांगितलेली प्रक्रिया की ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला चांगला फायदा होऊ शकतो, चांगला आराम मिळू शकतो, शरीर तुमचं चांगलं मजबूत बनू शकतं, हा जो आहे ती थेरपी। तर बऱ्याच थेरपीपैकी हिला आपण नाव देऊया DM थेरपी। तर आता हिच्यासाठी काय लागणार सामान? फक्त एक बॅकग्राऊंडचं म्युझिक पाहिजे, ते म्युझिक गाणं असेल काय असेल, एक तुम्ही ठेक्यावरचं गाणं थोडंसं वयानुसार, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या स्पीडनुसार, तुम्ही कशा स्पीडमध्ये डान्स करणार आहात, कशा स्पीडमध्ये किंवा कशा वयाच्या आहात, तुम्हाला कशी आवडणार आहे तुमच्या, त्याप्रमाणे तुम्ही निवडू शकता। आणि आता मला वाटतं की प्रत्येकाकडे जवळजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, मोबाईल TV तर आहेत घरामध्ये, प्रत्येकाकडे लॅपटॉप काही आहे, म्हणजे गाणं कुठून ऐकायचं किंवा कुठून हे लावायचं ही अडचण नाही, आणि बस त्याला लागणारी तेवढी एकमेव गरज तेवढीच आहे, ते चालू करायचं, थोडासा ठेक्यात आल्यानंतर
एक आपण ठेका धरायचा आणि तो ठेका त्या गाण्याप्रमाणे जसं जमेल तसं गाणं काय म्हणतात आहे या ना आहे गाण्याच्या हे जसं म्हणतात तसं डान्स आहे या ना आहे डान्स करणार चाहिए एनीबडी कॅन डान्स ABC एका सिनेमाचं नाव होते म्हणून डान्स थेरपी ही सगळ्यात सगळ्यात महत्वाची थेरपी काय त्याच्यामध्ये डान्समुळे आधी मन काम शांत प्रसन्न आणि एका लयबद्ध याच्यामध्ये एक लहरी उठतात की ज्या लहरी मनातून शरीराकडे जातात आणि शरीर त्या लहरीवर थिरकायला लागतं तुम्ही पहा शांत बसून जरी गाणे ऐकत असाल तरी तुमचा पाय तरी हलत असतो तुमचं डोकं तरी हलत असतं तुमचा हात तरी हलत असतो शरीरातील रसिक माणूस जो आहे त्याच्या शरीरातील कुठल्या ना कुठल्या हाताची पायाची कुठली तरी हालचाल चालत असतो त्याने एक ठेका पकडलेला असतो फक्त ते उठून नाचत नाही एवढंच आता बऱ्याच जणांना कसं की हे जी पद्धत आहे ठरलेली छोट्या स्वरूपातली हे उघडच उठूनच करा ना कारण ही आवडणार आहे मनाला आवडते तुमच्या आता लोक काय म्हणतील असं कसं माझं आता वय किती आहे मी कसं हे करू लोकांच्या समोर आपल्याला प्रदर्शन कुठं करायचं एकांतात तुमच्या तुमच्या घरच्या ह्याच्याबरोबर कोणी मेंबर असतील नसतील काय बाकीचे कसंही जण तुमचा मित्रांचा ग्रुप असेल हां फक्त याला एकच काय आहे की फुल जेवण केल्यानंतर हे करू नका जेवल्यानंतर कमीत कमी 3-4 तासाचा वेळ जाऊ द्या किंवा पार्टी वगैरे असेल काही तिथे पार्टी सुरू होण्याच्या आधीचा थोडासा वेळ किंवा पार्टीच्या गोईंगमध्ये थोडं सुरुवातीला अशा पिरियडमध्ये तुम्ही हे करू शकता आणि ठराविक वेळेला सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हा व्यायाम करणं किती फायद्याचं आहे कारण मनाची साथ त्याला असते शरीराची असते आणि शरीर लूज ढिल्ल झाले पडलेलं असतं त्यामुळे जॉईंट्सला ताण येत नाही सांध्यावरती ताण पडत नाही आणि जे हार्मोन्स मेंदूकडून जे ऑर्डर्स आलेले असतात त्यामुळे शरीर सगळं सैल सुटलेलं असतं आणि सुटलेलं सैल शरीर हे कशाही प्रकारे अहो तुम्ही जसा जमेल तसा डान्स करा हो फक्त कसा धाप लागण्या पाहिजे त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे मात्र स्पीड आणि ठेका तुमच्या फक्त वयानुसार तुमच्या शरीराच्या एनर्जीनुसार तुमच्या स्टॅमिनानुसार ज्याला म्हणतो आपण वयाला जास्त महत्व नाही तुमचा स्टॅमिना महत्वाचा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ते ठरवा त्याप्रमाणे ते करत राहा सगळ्यात मोठा फायदा सगळे हार्मोन्स बॉडीमधले चांगले चांगले येऊन तुमच्या प्रत्येक अवयवाचं डिटॉक्सिफिकेशन विषारी पदार्थ बाहेर काढून टाकायचं मनातून सुद्धा सगळे विषारी विचार आणि निघून जायचं आणि आनंदी समाधानी राहण्याचं ही सगळ्यात मोठा व्यायाम याचा फायदा चांगला आहे आजचा हा व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा कॉमेंट्स आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्र हो आपलं सर्वांचं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान.